नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपला आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या आपण चर्चा करतोय काय अशा नवनवीन कंपन्यांबाबत की ज्या फंडामेंटली उत्तम आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचंय. पूर्ण फोकस देऊन व्हिडिओ ऐका. नक्कीच आज पुन्हा एक तुम्हाला नवीन कंपनीची माहिती मी तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुम्हाला एक नॉलेजमध्ये भर पडेल आणि तुमच्या अनालिसिसमध्ये आणि वॉचलिस्टमध्ये हा स्टॉकची भर पडेल. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे डेटा पॅटर्न्स, अर्थात ही एक डिफेन्स अँड एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक सॉल्युशन्स प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे आणि असे म्हणू शकतो की भारतामधली एक लीडिंग कंपनी आहे. आणि आज आपण तिला इन डिटेलमध्ये स्टडी करतोय, जेणेकरून तुम्हालाही समजेल की का मी अशा अशा कंपन्या तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, कारण भविष्यामध्ये ह्या कंपन्यांमध्ये आम्हाला काही ना काहीतरी मोठी हालचाल होईल असं वाटतंय. याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मली 5 गोष्टींवर चर्चा करूया. कंपनी काय आहे, नॉर्मली इम्पॉर्टंट पॉइंट्स कोण आहेत, प्रमोटर, फंडामेंटल, पीअर कंपॅरिझन आणि काही महत्त्वाच्या टेक्निकल गोष्टी या चार्टविषयी आपण पाहणार आहे. मित्रांनो, ही कंपनीच्या विषयी जर मी थोडक्यात बोलायला गेलो ना तर डेटा पॅटर्न्स लिमिटेड ही एक कंपनी आहे ना की डिफेन्स आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमधली एक फास्ट ग्रोविंग कंपनी आहे. याच्यामध्ये पाहायला गेलं तर व्हर्टिकली इंटिग्रेटेड डिफेन्स एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सोल्युशन्स ही नॉर्मली प्रोव्हाइड करते. त्यातल्या त्यात डिफेन्स प्रोडक्टवर हिचा जास्त भर आहे आणि मेन फोकस आहे त्यांचं इन हाऊस डेव्हलपमेंट करतात काही मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, त्याच्यामध्ये डिझायनिंग करणे, डेव्हलपमेंट करणे आणि विकते. तुम्हाला माहिती आहे का की कंपनीला मागच्या 35 वर्षाचा एक मोठा इतिहास आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जर याच्यामध्ये स्पेसमध्ये एअर, लँड, सी हे सगळे याच्यामध्ये त्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स विकलेत. अर्थात तेजस तुम्ही ऐकलंच असेल, विमान आहे की जे आत्ताच्या कंडिशनला आर्मीकडे वापरलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये, लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स आणि ब्रह्मोस मिसाईल ऐकलं नाही असं कुठलाही भारतीय नसेलच. तर मित्रांनो, हे सगळं ही कंपनी तयार करते याच्यामध्ये. आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की कंपनीचे महत्वाचे फॅक्टर काय, तर डाटा पॅटर्न केटर द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेअर प्लॅटफॉर्म्स. लक्षात ठेवा, एरोस्पेस अँड डिफेन्समध्ये खूप मोठं काम आहे याचं. स्पेस टेक्नॉलॉजी, एअर, लँड, सी अँड अंडर सी अशा पद्धतीने हिचं काम चालतं. त्यातल्या त्यात यांनी डिझाईन कॅपेबिलिटी अक्रॉस द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ स्ट्रॅटेजिक एअर स्पेस डिफेन्स इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स इन्क्लुडिंग प्रोसेसर्स तयार करतात, पॉवर, रेडिओ फ्रिक्वेन्सी अँड मायक्रोवेव्ह इक्विपमेंट, इम्बेडेड सॉफ्टवेअर अँड फर्मवेअर अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे कंपनीचे मेन मुख्यत्वे चालणारे उद्योग आहेत किंवा काम आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. आता लक्षात ठेवा, कंपनीचा प्रोडक्ट पोर्टफोलिओ काय, काय काय बनवते कंपनी. लक्षात ठेवा, रडार्स, अंडर वॉटर इलेक्ट्रॉनिक किंवा त्या सिस्टीम्स लागतात, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बनवते, ब्रह्मोस मिसाईल आहे ना त्याचं प्रोग्रॅमिंग सगळे करते, म्हणजे एकदा मिसाईल सुटल्यानंतर त्याचं टार्गेट हिट करसपर्यंत जी जी टेक्नॉलॉजी लागते ना त्याचं काम ह्या कंपनीकडे. एव्हिनॉक्स स्मॉल सॅटेलाइट्स, एटी फॉर डिफेन्स अँड एरोफेस सिस्टीम, कमर्शियल ऑफ द शेल्फ त्याला कॉट्स बोलतात, हे लीडिंग प्रोडक्ट्स आहेत कंपनीचे. आणि त्याच्यामध्ये रडार विथ 54% कॉन्ट्रीब्युशन टू द रिव्हेन्यू. लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात येते, रडार हा कंपनीचा त्यातल्या त्यात मेन इन्कमचा सोर्स आहे, अगदी निम्म्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू तिथून येतोय. आता कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी तुम्ही जर पाहायला गेले ना तर जवळपास 2 लाख स्क्वेअर फूटचा यांच्याकडे एरिया आहे चेन्नईमध्ये. आणि याच्यामध्ये काय करतात, इट फॅसिलिटेट्स फॉर डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिफिकेशन अँड लाईफ सायकल सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स युजड इन डिफेन्स अँड एरोस्पेस ऍप्लिकेशन्स. फॅसिलिटी हॅज EMS असेंब्ली कॅपॅसिटी ऑफ 600 boards per day. लक्षात ठेवा, हे बनवायचं काम करतात. 1130 वेल क्वालिफाईड एम्प्लॉईज आहेत याच्यामध्ये. आणि आजच्या कंडिशनचा जर आपण याच्यामध्ये विचार करतोय ना कंपनीच्या, तर कंपनीकडे आता प्रोजेक्ट कुठले कुठले, तर सध्याच्या कंडिशनला क्रिटिकल आणि महत्वाचे प्रोजेक्ट्स कंपनी रन करते. त्याच्यामध्ये कंपनी लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार करते, HAL ध्रुव हेलिकॉप्टर आहे हे तयार करते, लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्सचं पण काम करता येते, ब्रह्मोस मिसाईलचे नवनवीन प्रोग्रॅम्स डिझाईन करतात, प्रिसिजन अप्रोच रीडर्स, वरियस कम्युनिकेशन इंटेलिजंट अँड इलेक्ट्रॉनिक इंटेलिजंट सिस्टीम कंपनी बनवते, जी मुख्यत्वे देशाच्या संरक्षणासाठी कामे येतात किंवा जी पण डिफेन्स इंडस्ट्री आहे ना त्याच्यामध्ये या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात गरज पडते. तुम्हाला माहिती आहे का DRDO कंपनीच्या रिव्हेन्यूचा किंवा टर्नओव्हरचा 42% हिचा कॅबिज करतो, म्हणजे एवढा पार्ट आहे. आणि इतर महत्वाचे कस्टमर कोण आहेत कंपनीचे, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स अर्थात बेल
हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड एचएल आपण बोलतो त्याला, इस्रो आणि डीआरडीओ ह्याचे चार महत्वाचे कस्टमर्स आहेत, म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्याच कंपन्या आहेत की जे स्ट्रॉंग आणि तुम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये पण ह्या सेक्टरला खूप मोठा स्कोप राहणार आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं की महत्वाच्या गोष्टी काय काय, तर कंपनीचा बिझनेस जो आहे ना तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हातात आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट देत असते, कारण ही एक त्यांचीच कंपनी. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्लूड आहेत, आणि महत्वाचं गव्हर्नमेंटला हलकी विमानं हेलिकॉप्टर्स तयार करायचीत, आणि ही गोष्ट सध्या ह्या कंपनीने मोस्टली फोकस केलेली आहे. आणि याच्यामधली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 50% कॉन्ट्रॅक्ट फक्त ह्या कंपनीकडे. महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर कंपनीचं ऑर्डर बुक आपण पाहायला गेलो तर फायनान्शियल इयर 2023 कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 924 कोटींचं ऑर्डर्स आहेत, ॲज कम्पेअर करता 2022 फक्त 476 कोटींचा ऑर्डर बुक होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर कंपनीकडे 901 कोटीचा नॉर्मली एक मोठा ऑर्डरचा इन्फ्लो अजून आहे याच्यामध्ये. प्लस कंपनीला एप्रिल मे 2023 83 कोटींचे एक ॲडिशनल काही कॉन्ट्रॅक्ट्स पण मिळाले आहेत, म्हणजे डे ऑन डे कंपनी इन्क्रीजिंग करते की जी आपली सर्वसामान्य अपेक्षा असते. प्रमोटर्स कोण आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, नॉर्मली कंपनीचे प्रमोटर्स आहेत ना, तर त्यांचं 42% हिस्सेदारी याच्यामध्ये. तुमच्या माझ्यासारखं पब्लिक आहे याच्यामध्ये 40%, FII 7.1% आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल 9.5% त्याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट, FIची हिस्सेदारी याच्यामध्ये कन्सिस्टंटली वाढते आणि पब्लिक पण एक चांगला हिस्सा याच्यामध्ये ओन करते. आता लक्षात ठेवा कंपनीचं फंडामेंटल काय आहे, तर मार्केट कॅप जवळपास 10,956 म्हणजे 11,000 कोटीच्या घरात आहे. प्राईज रेंज त्याची 1957 म्हणजे ही प्लस मायनस होत राहील, तुम्ही जेव्हा पाहताल 2000 रेंजमध्ये प्राईज आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड 19.6%, रिटर्न ऑन इक्विटी 14.2%, कंपनीवर डेप्ट आहे फक्त 2.70 कोटी, फेस व्हॅल्यू आहे 52 वीक हाय आहे 2485 रुपये आणि 52 वीक लो आहे 1136 रुपये. कंपनीच्या स्टॉकचा पी आहे 73.9 आणि इंडस्ट्रीयल पी आहे 81.4. कंपनीचं सेक्टर येतो मित्रांनो इलेक्ट्रॉनिक सेक्टर आणि इंडस्ट्री येते इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग. तर मित्रांनो अशा पद्धतीने होती ही कंपनी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचा कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ मागच्या 5 वर्षांमध्ये 52% वाढलेला आहे आणि या वर्षाचा आत्तापर्यंतचा 33%. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जो आहे कंपनीचा तो 151% मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज काढला तर, आणि या वर्षाचा आत्तापर्यंत 40%. म्हणजे तुम्ही पाहू शकता की कधी ॲग्रेसिव्हली ही कंपनी ग्रो करते. याचे मेन कॉम्पिटिटर्स आहेत हनीवेल ऑटोमेशन इंडिया, सिर्मा SGS टेक्नॉलॉजीज लिमिटेड अँड DCX सिस्टीम्स लिमिटेड. मित्रांनो ह्या कंपन्या पण उत्तम आहेत, पण तुम्ही कुठलाही स्टॉक घेत आहे तर नेहमी याचं पीयर कंपॅरिझन करावं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले स्टॉक आणखीन सापडतात किंवा ही कंपनी किती उत्तम आहे हे पण तुम्हाला याच्यामधून समजायला सोपं जाणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज ॲनालिसिस केलं या डाटा पॅटर्न या कंपनीचं काय आहे, कंपनीकडे किती स्ट्रॉंग बुक आहे, आणि लक्षात ठेवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ऑर्डर पण येत आहेत. मित्रांनो ही सिरीज कशी वाटते तुम्हाला, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नवनवीन कंपन्या थोड्याकड्या वेगळ्या अँगलने आम्ही घेऊन येतोय जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच भर पडेल. व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि तुमची एक अमूल्य कमेंट आम्हाला खाली द्यायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला तेच पाहिजे असतं, तुमच्याकडून एक मोटिवेशन आणि तुमच्या लाईक्स आम्हाला.